कोरोनाचं संकट संपत आलं होतं आणि लांडेवाडी या ठिकाणी पहिली बैलगाडा शर्यत भरणार होती. सुप्रीम कोर्टाने बंदी उठवल्यानंतर तब्बल 8 वर्षानंतर लांडेवाडी या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरणार होती. 1 जानेवारी रोजी बैलगाडा शर्यतीची सर्व तयारी पूर्ण झाली असताना अचानक प्रशासनाने यात्रा रद्द केली आणि त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर गदा आली होती. अनेक व्यावसायिकांचं नुकसान झालं होतं. त्यांनी तयार केलेला माल त्या ठिकाणी वाया गेला. त्यामुळे आपल्या वास्तव मराठीने ती बाब समाजासमोर आणली, सगळ्यांसमोर आणली आणि त्यामध्ये एक व्यावसायिक होते. ते व्यावसायिक आता आपल्या समवेत आहेत. त्यांनी आता धामणी या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. लांडेवाडी या ठिकाणी ते खूप नाराज होते. आता मात्र त्यांनी लांडेवाडी ठिकाणी यात्रा भरल्यानंतर तिथेही व्यवसाय केला आणि आता ते रेग्युलरली धामणी या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत. बबन वायदंडे आहेत आपल्या समवेत. लांडेवाडी या ठिकाणी तुमचा जो व्यवसाय त्या ठिकाणी झाला नव्हता, 1 तारखेला अचानक यात्रा रद्द झाल्यामुळे तुमच्यावर खूप संकट ओढवलं होतं. तर त्यावेळेस तुम्ही खूप निराश होता. तुमची जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे सोशल मीडियामध्ये गाजला होता. तर काय परिस्थिती होती तेव्हाची? लय वाईट परिस्थिती होती तशी. इतकं आम्हाला म्हणजे इतकं लांबून गणेगाव खालसा तिथून आम्ही परशुर तालुक्यातून आलो. पण इतकं आम्हाला दुःख झालं, वाईट वाटलं की आम्हाला असंच मागं जायला लागलं पुन्हा. किती खर्च झाला होता तेव्हा तुमचा? त्या टायमाला आमचा 2-3 हजार रुपये खर्च झाला. 2-3 हजार. आता परत तुम्ही लांडेवाडीची यात्रा केली, तिथे नफा झाला का? हा झाला, नफा झाला, नफा झाला. आता तुम्ही धामणी या ठिकाणी व्यवसाय करताय, काय सांगाल? काय प्रतिक्रिया आहे? कोरोना नंतर यात्रा सुरू होते, 2 वर्षांनी आनंद वाटतो आता की आता यात्रा सुरू होते. म्हणून रोजगार मिळेल का? हा मिळेल ना. म्हणजे इथून पुढे आता तुम्ही रेग्युलर यात्रा करणार? हा, या रेग्युलर यात्रा करणार. तुमचा काय कसला व्यवसाय आहे? आमचं पान स्टॉल आहे. पानाचा स्टॉल आहे. काय करायचं? मावली पान सेंटर. मावली पान सेंटर ताई पण आहेत. काय सांगाल? अचानक नाराज झालो होतो आम्ही. नाराज झालो सुद्धा आम्ही एवढं भांडवल गुतवून पेट्रोल सुद्धा माग होतो. पण आता सरकारने बंदी उठवली, सरकारला काय सांगाल? सरकारला सांगावं आता हे पोट पाणी भरते, त्यांनी कसं काय पोट पाणी भरावा? पण आता बंदी उठवली ना त्यांनी. बंदी उठवली पण ते यांनी उलट चालू केली. त्यांचं धन्यवाद आहे. रोजगार काय भेटणार का तुम्हाला? भेटेल ना. चालू जर असलं तर रोजगार भेटेल ना आम्हाला. या व्यावसायिकांबरोबर एक छोटी दीदी पण आलेली. दीदी कशासाठी आली तू धामणीमध्ये? फिरण्यासाठी. फिरण्यासाठी आले? कोणाबरोबर आले? पप्पा. पप्पा बरोबर. काय व्यवसाय पप्पाचा? कटलरी. कटलरी. पप्पा आणि कोण आहे अजून? मम्मी. तुमच्या यात्रा करता तुम्ही, यात्रा बंद होत्या तेव्हा मग आता पप्पा मम्मी काय काम करायचे? असंच. काय काम करायचे? हेच सुरू. भाजीपाला. भाजीपाला विकायचे. आता यात्रा सुरू झाली मग आता काय करणार मम्मी पप्पा? हे असं धंदा. कसला धंदा करणार? कटलरी. कटलरीचा धंदा करणार. आपण पाहू शकता की यात्रा सुरू झाल्यात, बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, धामणीगाव, पुणे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.